नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. भारतीय रेल्वेकडून नवदूत या बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनाची निर्मिती करण्यात आली आहे. या रेल्वे इंजिनाची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली. या भागात आपण या नवदूत रेल्वे इंजिनाविषयी सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. भारतीय रेल्वेने बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनाची निर्मिती केली असून या इंजिनाचे नाव नवदूत असे ठेवण्यात आले आहे. या इंजिनाची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. अशा प्रकारचे पहिलेच इंजिन भारतात बनवण्यात आले आहे. हे इंजिन पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर विभागात बनवले गेले आहे. या इंजिनाची खासियत म्हणजे हे इंजिन पूर्णतः बॅटरीवर चालणारे शंटिंगसाठी वापरले जाणारे इंजिन आहे. या इंजिनामध्ये ड्युअल मोडची सुविधा उपलब्ध आहे. याचाच अर्थ इंजिन दोन्ही बाजूने चालवण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध आहे. आता जाणून घेऊया या नवदूत रेल्वे इंजिनाचा वापर कशासाठी होणार आहे. हे नवदूत इंजिन शंटिंग प्रकारातले आहे. याचा उपयोग एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर प्रवासी वाहतूक करण्यासाठी होणार नाही. शंटिंग प्रकारातले इंजिन म्हणजे असे इंजिन ज्याचा वापर यार्डमधून ट्रेन स्टेशनवर आणण्यासाठी आणि स्टेशनवरून रिकाम्या ट्रेन यार्डमध्ये नेण्यासाठी होतो. तर अशा पद्धतीने नवदूत या रेल्वे इंजिनाचा वापर हा ट्रेनला यार्डमधून स्टेशनवर आणण्यासाठी किंवा रिकाम्या ट्रेन स्टेशनवरून यार्डमध्ये नेण्यासाठी होणार आहे. या कामासाठी सध्या WS6 आणि WS6AD अशा डिझेलवर चालणाऱ्या इंजिनाचा उपयोग होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेलचा खर्चसुद्धा होतो. मात्र या नवीन इंजिनमध्ये उच्च क्षमता असलेल्या बॅटरीचा वापर केल्यामुळे डिझेल खर्च न होता तसेच जिथे विद्युत पुरवठा नाही अशा रेल्वे मार्गांवर देखील या इंजिनाचा उपयोग होऊ शकतो आणि त्यामुळे डिझेल आणि वीज दोन्हीची बचत होईल. आता जाणून घेऊ या इंजिनाची क्षमता किती आहे याविषयी माहिती. पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर विभागातील कटनी इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर्सने या इंजिनाची निर्मिती केली आहे. या इंजिनाची क्षमता 1200 हॉर्स पॉवर इतकी आहे. याचे वजन 180 टन इतके असून याची लांबी 35 मीटर एवढी आहे. इंजिनाचा जास्तीत जास्त वेग 100 किलोमीटर प्रतितास असून तो 120 किलोमीटर प्रतितास इतका वाढवण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर हे इंजिन पूर्णतः AC ट्रॅक्शनवर चालणारे आहे. नवदूतची चाचणी यशस्वी झाली असली तरी अशा प्रकारचे आणखीन एक इंजिन कोटा येथे देखील बनवण्यात येत आहे. या नवीन इंजिनांमुळे रेल्वेच्या डिझेल जळण्याने होणारे प्रदूषण तसेच वीज निर्मितीसाठी होणारा खर्च भविष्यामध्ये नक्कीच कमी होईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने भारतीय रेल्वेने नुकतेच तयार केलेले नवदूत रेल्वे इंजिन आणि त्याची यशस्वी चाचणी याविषयी सखोल माहिती आपण आजच्या भागामध्ये पाहिली. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षेशी निगडीत माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.